तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून होतीये. खोपोलीजवळ बोरघाटात पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ही कोंडी झाली आहे. साधारण 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. अमृतांजन पुलाकडून खोपोलीच्या दिशेने रांग वाढत चालली आहे. सुट्यांमुळे वाहनांची संख्या वाढली. शिवाय अवजड वाहनं लेनची शिस्त पाळत नाही आहेत. तीनही लेनवरून अवजड वाहनं चालतात, त्यामुळे ही कोंडी होताना दिसते. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून एक्सप्रेसवेवर सकाळच्या सुमाराला वाहतूक कोंडी होती. वाहतूक कोंडीची ही दृश्य, अवजड वाहनं लेन पाळत नाही आहेत. तिन्ही लेनमधून अवजड वाहनं जात आहेत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी आणखी वाढत जाते. उन्हाळी सुट्ट्यांचा काळ आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनं रस्त्यावर येतात आणि त्यातच अवजड वाहनांकडून नियम पाळले जात नाही, त्याचा परिणाम होतोय आणि वाहतूक कोंडी वाढते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे